हाय हॅलो नमस्कार, मी रुपाली. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आमचं परत काम सुरू झालं आहे. तर आज 3 वाजताच काम सुरू केलं आम्ही, कारण की संध्याकाळी पण चारा वगैरे काढायचा असतो. तर म्हटलं थोडं लवकरच कामाला सुरुवात करू. तर आम्हाला लावायचं आहे परत आज गिन्नी गवत. काल थोडंसं लावलं आणि आज लावायचं आहे. तर कसं लावायचं मी ते पण तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय काय होईल इथून आता पुढे ते पण कंटिन्यू व्हिडिओमध्ये बघा. तर चला, कालपासून तर सुरुवात झालीच व्हिडिओला. आणि माझे व्हिडिओ आवडता की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. 20K लवकरच उद्या, आणि 20K झाल्यानंतर आम्ही लाईव्हला येणार आहे. तर बघा तुम्ही 20K आमची लवकर पूर्ण करा, आम्ही लाईव्हला येणार आहे. तर चला, मी आता पहिलं काम कंप्लीट करून घेते, तुम्हाला पण दाखवते. चला बघूया. तर हे बघा, आपल्यांना जे गवत लावायचं आहे गिन्नी गवत, त्याच्यासाठी सऱ्या पाडायचे काम चालू आहे. बघू शकता तुम्ही, एवढंच राहिलं आहे लावायचं. आणि हे सगळं आपलं 1 एकर, आणि त्याच्यामध्ये आपलं 10 गुंठ्यामध्ये आपले शेड वगैरे सगळं गेलेलं आहे. आणि एवढं राहिलं आहे आपल्या चाऱ्यासाठी. तर बाकीचं चारा लावून झालं आहे आणि एवढंच राहिलं आहे. आता बघू शकता तुम्ही, तर चाललं आहे सऱ्या पाडायचं. तर एवढं पाडून झालं आणि आता एवढं राहिलं आहे. तर याच्यात पाणी सोडू आणि मग लावायचं विचार आहे. तर बघू काय कसं जमतं आहे तसं लावू. सरी पण व्यवस्थित पडते, कारण की मध्ये एकदा थोडासा पाऊस झाला होता आणि थोडं हे रान पण ओलं झालं होतं पाणी भरल्यामुळे. तर भुसभुशीत रान झालेलं आहे. अरे नमस्कार मित्रांनो, हे बघा आता गिन्नी गवत आपलं लावायचं चालू आहे. मका क्रॉस गिन्नी गवत आणि हे बघा अशा पद्धतीचे त्याचे आपण कटिंग करून घेतली. सरीमध्ये आपण आडवं टाकून त्याच्यावरती माती टाकतोय. गवत लावायच्या 2 पद्धती, एक तर उभं लावा किंवा आडवं लावा. शक्यतो आता आडवं लावलं तरी चालेल, कारण की अजून पावसाचं काही म्हणजे पाऊस वगैरे काही नाही आहे. जर पाऊस जर चालू झाला किंवा पाऊस पडला तर तुम्ही उभं लावलं तरी चालतं, कारण की जास्त पाणी झाल्यानंतर ते खराब होतं. त्यामुळं पावसात उभं लावायचं आहे. आणि आता आडवं लावलं तरी चालतंय. आता आडवं पण चांगल्या पद्धतीने कुठं लावून आणि त्याच्यावरती पाणी सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीत साऱ्या लावलं आहे. एवढं आपल्याला हे लावायचं आपल्या आफ्रिकन बोरची शेळी आणि तिचीच पाठ 2.5 महिने झाली. तर विषय कसा आहे की गिन्नी गवत जो आता विषय जो बघितला, तर भरपूर ठिकाणी ऑनलाईन गवत विक्रीचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ते विक्रीसाठी ते त्यांची म्हणजे विक्रीसाठी सांगतात की याच्यामध्ये इतकं प्रोटीन आहे किंवा असं अशा प्रकारचे कंटेन आहे. तर विषय असा आहे की कुठल्याही नेपेर गवतामध्ये कुठल्याही प्रकारचं काही कंटेन वगैरे काही भेटणार नाही, कारण की ती मल्टी कटिंग गवत आहे. पण ती विक्रीसाठी सांगताय, तर तो काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं पण ते जे करताय ते पण चुकीचं नाही, कारण की ते शेतकऱ्यांपर्यंत हे गवत पोचवत आहे. आणि ह्या गवताशिवाय पण गोठा वगैरे आपण चालवू शकत नाही, कारण की हे कंटिन्यू कटिंग याची चालू राहते. त्याच्यामुळे आपल्याला जनावरांना पोटभर चारा आपल्याला उपलब्ध होतो. फक्त करायचं काय आहे की ज्यावेळेस आपण हे गवत गायींना टाकणारी किंवा शेळ्याला टाकणारी, त्याच्यामध्ये थोडंफार प्रोटीनचा चारा असणं गरजेचं आहे. आणि तो फक्त एकच आहे की मक्कीचा मुरघास, जे आपण तीच टेक्निक वापरून गायींना गायींचा आपण म्हणजे गोठा चालू करणारे की मुरघास आणि त्याच्याबरोबर याची कुट्टी या गवताची, म्हणजे जेणेकरून पोट पण भरेल. आणि मुरघासामध्ये जे प्रोटीन वगैरे मकाचे सगळ्यांना माहिती आहे की मकासारखा दुसरा कोणताच चारा नाही, तर ते पण जनावरांना भेटेल. एक जी TMR पद्धत म्हणजे टोटल मिक्स राशन पद्धतीने आपण जनावरांना चारा देणार आहे की त्याच्यामध्ये या गवताचा समावेश आहे. त्याच्यानंतर मुरघास आहे, सुका चारा आणि खाद्य असे सर्व एकत्र करून 1 टाईम आपण त्यांना सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोन टायमिंगला आपण त्यांना तो चारा ते सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकू.
फक्त आता हे गवत लावायचे आणि आता हे नेपेर गवत जर लावायचे असतील तर आता हे दिवस खूप चांगले, कारण की पाऊस पडायच्या आता हे जर उतरून गेले म्हणजे उगले तर त्याच्यानंतर यांना काही कसल्या प्रकारचा काही प्रॉब्लेम येत नाही. याची पहिली कटिंग 1-2 महिन्यामध्ये येऊन जाते, जास्तीत जास्त 3 महिने, आणि त्याच्यानंतर जसं पाणी वगैरे त्याला असलं तशा पद्धतीनं मग त्याची कटिंग चालू राहते. खूप चांगल्या पद्धतीचं गवत आहे, काटे वगैरे याला कुठल्याही प्रकारचे नाही. मधलं अंतर तुम्ही 1.5 फूट किंवा 2 फुटापर्यंत जरी घेतलं तरी चालतं. अशा पद्धतीने लावून आणि माती त्याच्यावरती लावून द्यायची आणि लगेच पाठीमागून पाणी सोडून द्यायचं, कारण की या गवताशिवाय आपण गोटे किंवा चालू शकत नाही, कारण की पोट भरायला जनावरांना आपल्याला हे द्यायचं आहे. पण मग याच्यापासून तुम्ही फक्त जर मानत असाल की याच्यावरतीच गोटे चालतील ते पण चुकीचं आहे, कारण की मल्टी कटिंग गवतात कुठल्याही गवतामध्ये प्रोटीन वगैरे याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात किंवा असतं किंवा नसतं त्याच्याबद्दल अजून काही असं काही अजून काही ते पक्क झालेलं नाही कुठंच. हां, याच्यामध्ये आपण नक्कीच मुरघास वापरला तर जनावरांचं पोट पण भरेल आणि म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना ते प्रोटीन वगैरे पण सर्व त्याच्यातून भेटेल आणि याच्यापासून पोट भरेल. तर अशा पद्धतीने सगळं मिक्स करून जर करायचं जर ठरलं तर नक्कीच हे गवत पण चांगलंच आहे. वाढ पण याची 14-15 फुटापर्यंत वाढ होती.